पालन, शेळी मेंढी पालन आणि वराहपालन तसंच कृषी पर्यटन आदी उद्योगांची कृषीपूरक उद्योगात गणना होते. त्या उद्योगात वेगळी चमक दाखवणाऱ्या व्यक्तीला या क्षेत्रातील कामासाठी पुरस्कार देण्यात येतो. नोकरी नव्हे तर स्वतंत्र उद्योग व्यवसाय करायचा हेच काही माणसांचं स्वप्न नव्हे तर ध्येय असतं. आणि ती माणसं जिद्दीनं आपलं इप्सित साध्यही करतात. रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळच्या सासवणे गावातील डॉक्टर श्याम धवन यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केल्यानंतर काही वर्ष शासनाच्या पशुसंवर्धन खात्यात नोकरी केली. पण तिथे ते रमले नाही. नोकरीला रामराम ठोकून 1990 साली ते आवडीच्या कुक्कुट व्यवसायाकडे वळले. वर्षभरातच त्यांनी कुक्कुट खाद्यगिरणी सुरू केली. त्यानंतर एकात्मिक कार्यक्रमांतर्गत कुक्कुट अंडी उबवणीगृह आणि मौसल कुक्कुट पक्षी प्रजनन फार्म स्थापन केला. डॉक्टर श्याम धवन यांनी सुरू केलेल्या प्रीमियर फीड फॅक्टरीच्या आजच्या घडीला महाराष्ट्रात 15 शाखा आहेत. दिवसा वर्षागणिक डॉक्टर धवन यांच्या उद्योगांचा पसारा वाढत गेला. खाद्य गिरण्या, अंडी उबवणीगृह, मौसल कुक्कुट पक्षी प्रजनन फार्म अशा कोंबड्यांशी संबंधित व्यवसायात गेल्या 25 वर्षात डॉक्टर श्याम धवन यांनी प्रचंड म्हणण्याइतकी प्रगती केली आहे. त्यांच्या या व्यवसायांमुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे 15,000 अधिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. उद्योगशील डॉक्टर श्याम धवन यांनी कुक्कुट व्यवसायात मिळवलेल्या यशाची नोंद घेऊन कृषीपूरक उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी असलेल्या RCF सुजला 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे. RCF सुजला प्रस्तुत 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2015. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते माननीय डॉक्टर A.T. कुंभार, आयुक्त पशुसंवर्धन, पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य औंध पुणे यांना. रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग मधील सासवणे इथून डॉक्टर साहेब आलेले आहेत. माझा एक हा योगायोग असा आहे की मी ज्या कॉलेजमध्ये शिकतो तिथे माझे पोल्ट्रीचे कित्ता डॉक्टर कुंभार साहेबांनी माझ्याकडे करून घेतला, त्यामुळे त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळण्यास मला अजून आनंद होतो. तसंच हा पुरस्कार हा कुठलंही यश हे एकेरी नसतंच, तिथे हे यश माझं नसून ज्या छोटे छोटे फार्मर ज्याने या सहकारी क्षेत्रात खूप मेहनत घेऊन ही चळवळ अजून वाढवली हे खरं श्रेय त्यांचं आहे. त्याचप्रमाणे माझा प्रत्येक कर्मचारी हे क्षेत्र आपलं समजून काम करतो आहे, त्यामुळे हे क्षेत्र वाढत गेलं आणि सहकार चळवळ वाढत घेऊन लोकांना शेतीपूरक व्यवसाय मिळाला. ज्यांनी अन्यथा आपल्या जमिनी विकल्या असत्या किंवा उद्योगधंदे बंद पडले असते अशा चळवळीला यश येऊन लोक कामाला लागली, त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. हा आवली एक साधा माणूस नाही आहे, तसा दिसायला साधा आहे. हजारो तरुणांना आणि कुटुंबांना आपला रोजीरोटी मिळवून देण्याचं फार मोठं काम केलं आहे, जे माझ्या शासनामार्फत कधी होऊ शकलं नाही. की आम्ही जास्तीत जास्त 100-200 पक्षी पाळू, 1,000 पक्षी पाळू, पण लाखानं पक्षी पाळणं आणि लाखानं अंडी उबवणं आणि ते एका वेळी 37 दिवसामध्ये लोकांच्याकडून ती सगळं प्रोव्हाइड करायचं आणि ती पुन्हा खरेदी करून स्वतःच विकायची, हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जे केलेलं आहे आणि जे शासनानं करायला पाहिजे होतं ते फार मोठं सहकार्य या डॉक्टर श्याम धवननी केलं आहे. आणखी एक वैशिष्ट्य आहे, जे संशोधन आज जगामध्ये सुद्धा मला शंकाय झालं किंवा नाही, ह्यांनी 14 विषयांच्यावरती, सापांच्या अनेक जाती आणि इतर 14 विषयांच्यावरती एक सिरमचं इंजेक्शनचा टाईप संशोधन करून आज आफ्रिकेला पॅन आफ्रिका म्हणून सप्लाय करतायत. हे संशोधन त्याचं बरंचसं प्रसिद्धी त्याला मिळणं आवश्यक आहे, पण ते प्रसिद्धी विमुख आहेत. मी परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो. थँक्यू. पुढचा पुरस्कारही याच विभागातला आहे. RCF सुजला प्रस्तुत 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2015. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील शिवली हे डॉक्टर विजय माणिकराव जाधव यांचं मूळ गाव.
मराठवाडा कृषी विद्यापीठातून पशुवैद्यकाची पदवी मिळाल्यानंतर डॉक्टर जाधवांनी पशुखाद्य बनवणाऱ्या कंपनीत 3 वर्ष नोकरी केली. नोकरीत मन रमेना म्हणून मग त्यांनी स्वतःचा पशुखाद्य विक्रीचा व्यवसाय सुरू करून जवळच्याच तांदूळवाडी इथलं 4,000 कोंबड्यांचं बंद पडलेलं युनिट विकत घेतलं. बर्ड फ्लूच्या साथीमुळे धंद्यात नुकसान सोसावं लागलं, पण जिद्दी विजयरावांनी पुढच्याच वर्षी वडिलोपार्जित जमिनीवर मांसल कोंबड्यांचा उद्योग पुन्हा सुरू केला. 2006 साली डॉक्टरांनी विजय पोल्ट्री सुरू केली आणि रात्रंदिवस प्रचंड मेहनत करून त्यांनी उद्योगाची भरभराट साधली. 5-6 वर्षातच हिप्परगा गावामध्ये साई ब्रिडर्सची स्थापना करून मांसल कुक्कुट पक्षीपालन व्यवसायासाठी लागणाऱ्या 1 दिवसाच्या पिल्लांची निर्मिती सुरू केली. स्वतःचा व्यवसाय स्थिर करत असतानाच डॉक्टरांनी शिवडी परिसरातील बेरोजगार तरुणांना कुक्कुट पालनासाठी प्रोत्साहन दिलं, सामूहिक व्यवसायाचे फायदे पटवून दिले. आजच्या घडीला शिवली आणि आसपासच्या गावात सुरू झालेल्या 20 कुक्कुटपालन व्यवसायामध्ये 40,000 मांसल पक्ष्यांची निर्मिती होत आहे, तर या उद्योगामुळे 1,200 लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे. स्वतःचा कुक्कुटपालन व्यवसाय जिद्दीनं सांभाळताना अनेकांना त्या व्यवसायाची प्रेरणा देणाऱ्या डॉक्टर विजय माणिकराव जाधव यांना कृषीपूरक उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल RCF सुजला 8व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मानानं गौरवण्यात येत आहे. RCF सुजला प्रस्तुत 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2015. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो माननीय डॉक्टर NN झाडे, संचालक विस्तार शिक्षण, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर. रवींद्रनाथ टागोर नगर लातूर इथून डॉक्टर साहेब आलेले आहेत. लातूरमध्ये जिथे पाण्याची किंवा आर्थिक परिस्थिती थोडी बिकट आहे, अशा ठिकाणी छोटासा 2,000 पक्ष्यांचा मी कुक्कुटपालन उद्योग सुरुवातीला चालू केला. त्या माध्यमातून माझ्या गावामध्ये वैयक्तिक 10 ते 15 शेतकरी इतर कुक्कुट उद्योगाला प्रोत्साहित होऊन त्यांनी तो कुक्कुट उद्योग चालू केला. आणि जवळपास आज लातूर आणि उस्मानाबाद इतर 2-3 जिल्ह्यामध्ये बरेचसे कुक्कुट उद्योग चालू झालेले आहेत, जे छोटे मोठे फार्म्स करतात. आणि मला असं वाटतं की तरुणांनी हा उद्योग जरूर करावा. तरुणांना एक आर्थिक संधी आहे, ज्यामधून त्यांना चांगले उत्पन्न मिळेल. धन्यवाद. जे ह्या गृहस्थांनी केलेलं आहे, ज्या डॉक्टरांनी केलं आहे, ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. कारण औसा, लातूर जिल्ह्यातला औसा हा अतिशय दुष्काळी भाग आहे. पाण्याचं सगळ्यांना दुर्भिक्ष माहितीच आहे. दरवर्षी तिथे दुष्काळ पडतो आहे. आमचं पशुसंवर्धन खातं, आमचं विद्यापीठ, आमचे सगळे कॉलेजेस अगदी मनापासून प्रयत्न करतात की कसं आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्यांचं हे करू बा. परंतु मी या गृहस्थाला विनंती करतो की बा, नुसतं शेतीवरती अवलंबून राहण्याचे दिवस संपलेले आहे. आपण म्हणतो की पशुपालन हे आता शेतीला पूरक झालेलं आहे की शेती पशुपालनाला पूरक झालेली आहे, याचा सुद्धा विचार करणं आता गरजेचं आहे. आणि या दृष्टीने मी यांना विनंती करतो की या औसा परिसरात जर आपण हा उद्योग जर भरभराटीला लावण्याचा अगदी मनापासून केलं प्रयत्न, तर अतिशय त्या शेतकऱ्यांचं, त्या लोकांचं, तिथल्या भागाचं खरोखर कल्याण होईल. ती मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. RCF सुजला 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान सोहळा 2015 प्रस्तुत करता RCF सुजला 100% पाण्यात विरघळणारं NPK खत, सहप्रायोजक वन विभाग, महाराष्ट्र शासन आणि ऊर्जा विभाग, सर्वो वर्ल्ड क्लास लुब्रिकंट्स फ्रॉम इंडियन ऑइल, ऍड सर्वो ऍड लाईफ आणि नाबार्ड. गाव बढे तो देश बढे. शेतीला लाभलं वरदान सुजला महान, पाण्यामध्ये विरघळून जातय, थेट पिकाशी जाऊन भिडतय, ड्रीप तुषारशी दोस्ती करतय, पीक जो मान वाढतय.
आरसीएक्सचा सुजला म्हणजे ड्रिप किंवा तुषार मधून वाहणारा एनपीकेचा थेट पिकाच्या मुळाशी पोहोचणारा जिवंत झरा. पाण्यात पुरेपूर विरघळत, ड्रिप पाईपात अडकत नाही, पाईप खराब होत नाही, पीक जोमदार, उत्पन्न दमदार. जाणत्या शेतकऱ्याची सुजाण निवड आरसीएक्सचा सुजला. What's his name? Pushpinder. अरे एक मिनट पुष्पिंदर को जाने दो. हैप्पी बर्थडे पुष्पिंदर. Who told you मेरा नाम पुष्पिंदर है? हमेशा गाड़ी पुश करते दिखोगे तो लोग ऐसे ही नाम देंगे. अपना ईसीजी सही रखो. ईसीजी यानी इंजन, क्लच और गियर और सर्वो 40 यानी ईसीजी स्पेशलिस्ट. ये गाड़ी रखे टिप टॉप और इज्जत भी. फ्रॉम इंडियन ऑयल. ध्यान देऊनी मंडळी ऐका, झाडा कुऱ्हाड लावू नका, माय मातीचा हिरवा पदर डोई भरून ओढू नका, डोई भरून ओढू नका. झाड देती फळ फुल पाने, शुद्ध हवा देती झाडे, रंक राव तुम्हा विनवितो, तुम्ही ऐका होले वढे. वन विभागाचा हा प्रयास, राखू पर्यावरण हे खास, फक्त वापर उजळण्यासाठी एलपीजी अन बायोगॅस, एलपीजी अन बायोगॅस. टमाटी भी नाही होणार, नजर शाबूत राहणार, आरोग्याची काळजी तुमच्या आपलं सरकार वाहणार, वन विभाग वाहणार. '1982 से गांव गांव को देश की मुख्य धाराओं से जोड़ रहा है नाबार्ड. गांव बढ़े तो देश बढ़े. शेतीला लाभलं वरदान, सुजला महान, पाण्यामध्ये विरघळून जातय, थेट पिकाशी जाऊन भिडतय, ड्रिप तुषारशी दोस्ती करतय, पीक जो मान वाढतय. आरसीएक्सचा सुजला म्हणजे ड्रिप किंवा तुषार मधून वाहणारा एनपीकेचा थेट पिकाच्या मुळाशी पोहोचणारा जिवंत झरा. पाण्यात पुरेपूर विरघळत, ड्रिप पाईपात अडकत नाही, पाईप खराब होत नाही, पीक जोमदार, उत्पन्न दमदार. जाणत्या शेतकऱ्याची सुजाण निवड आरसीएक्सचा सुजला. यानंतर आपल्या पुढे विदर्भातल्या गोंडमाडिया समाजाचे कलावंत आपली कला घेऊन सादर होणार आहेत. Thank you.
आमचे धनी आता माझ्या बरोबर होते, परत कुठेतरी गायब झाले. माऊलीची साऊली हे कोण? कृपा आहे बरं, त्या परमेश्वराची कृपा आहे, त्या माऊलीची कृपा आहे सर्वांवर. तुम्हाला सगळ्यांना त्यांचा कार्यक्रम आवडणारच, कारण माऊलीची कृपा आहे. बुवा नमस्कार करते. अगं आमच्या काय पाया पडताय? त्या परमेश्वराच्या पाया पडा, त्याची कृपा आहे सर्वांवर. म्हणजे काहीही कमी पडत नाही. नाही तसं आम्हाला काय बी कमी नाही. बघा समजा काय हाय, दूध दुप्त हाय, पैसा अडका हाय, हव गावचे पाटील हवत आम्ही. हो हो हो, पण असं साठवून ठेवलेलं धन काय कामाचं? ते जास्त दिवस टिकत नाही ना. म्हणजे ते गोर गरिबांसाठी जर वापरलं तर परमेश्वराची कृपा अशीच अगाध राहते. वय वय बरोबर बरोबर. पण काय हो बुवा, हे असं माऊली माऊली करून काय होणार आहे? माऊली माऊली करून हे परमेश्वरा, माऊली माऊली केल्याने तुम्हाला सांगतो शांती मिळणार आहे. असं वय? मोक्ष मिळणार आहे. असं सगळं कसं लख स्वच्छ होणार आहे असं म्हणता? हो समजा स्वच्छ होणार. हो माऊली खरं का काय? हो आणि मग चला चला माझ्या संग, चला चला आपल्या लगेच जायला हवं. अहो कुठे? अहो दिल्लीला जायला हवं. दिल्लीला? वय वय वय, पंतप्रधानांना गाठायला हवं. पंतप्रधान माऊलींना कशाला गाठायचंय? अहो असं काय करताय, त्यांनी आपला समदा देश स्वच्छ करायचा प्रण केलाय. त्यांची तुमची जर गाठ घालून दिली ना म्हणजे कसं त्यांचे कष्ट कमी होतील, तुम्हासनी घेऊन फिरतील ना समधीकडे. चला चला जरा. म्हणजे मला अजून नीट कळलेलं नाहीये माऊली, मी तिकडे जाऊन काय करायचं आहे? काय बी नाही. काय तुम्ही काय बी करायचं नाही, फक्त माऊली माऊली करत समधीकडे फिरायचं. अहो आता तुम्हीच म्हणलात ना कि माऊली माऊली केलं म्हणजे समद स्वच्छ होत आहे म्हणून, मग तेच करायचं आहे तुम्हाला. परमेश्वरा अबोध बालिका ही काय बोलते आहे हिचं हिलाच कळत नाहीये, हिला माफ कर. काय झालं बुवा? माऊली तसं नव्हे, आम्ही जे म्हणत आहोत शांती मिळणार, आम्ही जे म्हणत आहोत सगळं स्वच्छ होणार, ते आम्ही आंतरिक स्वच्छतेबद्दल बोलत आहोत. पंतप्रधान माऊली जे बोलले आहेत ते बाह्य स्वच्छतेबद्दल, देशाची स्वच्छता. हा आता तुम्हाला कळलंय, तर ती स्वच्छता आपण करायलाच हवी, त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. आणि त्या ईश्वर चिंतनाची एक अशी घट्ट
बैठक जमणार आहे. बरोबर बरोबर, म्हणजे आपली आपल्या घराची आणि आपल्या परिसराची स्वच्छता आपणच ठेवायला हवी. अगदी अगदी बरोबर बोललात तुम्ही. माऊली माऊली माऊलीची सावली. चला बुवा आता आपण या. अहो कार्यक्रम पुढे न्याय इथं कुठं चाललाय? या म्हणालात ना. अहो या म्हणजे जा. काय कार्यक्रम पुढे न्याय हवा ना? मग चला मी पण करतो तुमच्या बरोबर कार्यक्रम. तुम्ही माझ्या संघ इथं कार्यक्रम करणार तुम्हाला कसं जमणार? कसं जमणार म्हणजे त्या परमेश्वराची आपल्यावर कृपा असल्यानंतर काय अशक्य आहे माऊली. अहो पर तरी पण तुम्हाला कसं जमणार? तुम्हाला विश्वास वाटत नाहीये ना माझ्यावर माऊली? पहा तर मग पहा RCF सुजला दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान सोहळ्यातला आता पुढचा पुरस्कार. RCF सुजला प्रस्तुत 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2015. कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. अन्य क्षेत्रांप्रमाणे कृषी क्षेत्रातही शिक्षण, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रसाराला अनन्यसाधारण महत्व आहे. या माध्यमातूनच शेतीतील नवनवीन प्रयोग आणि तंत्र तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतं. त्यासाठी अथकपणे कार्य करणाऱ्या मंडळींचा या घटक क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. गडचिरोली हा जिल्हा अतिदुर्गम आणि अशांत म्हणून ओळखला जातो. मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आणि पारंपरिक शेती पद्धतीनं शेती करणाऱ्या या भागातल्या आदिवासींना नवीन शेती पद्धती शिकवणं ही तशी सोपी गोष्ट नव्हती. पण भामरागड तालुक्यातल्या जिजगावच्या सीताराम व्यंका मडावी यांनी नुसतंच जिद्दीनं ते काम केलं नाही तर आदिवासींच्या मानसिकतेतच बदल घडवला आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून आधुनिक यंत्रतंत्रांची माहिती घेतल्यानंतर सीताराम मडावींनी आपल्या शेतात श्री पद्धतीनं भात पिकाची लागवड केली. त्या पद्धतीमुळे शेतीतील नफा 3 पटीनं वाढतो हे त्यांनी गावकऱ्यांना दाखवून दिलं. कृषी विद्यापीठाच्या सहकार्यानं मडावींनी आपल्या भागातील आदिवासी शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शन प्रशिक्षणाची शिबिरं आयोजित केली. धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना श्री पद्धत शिकवतानाच मडावींनी त्यांना भाजीपाला शेतीकडेही वळवलं आहे. लोकांच्या सहभागातून गावात शेततळं तयार करून मडावींनी गावातील पाणी टंचाई कमी केली आहे. गावकऱ्यांना आणि शिक्षित तरुणांना शेतीसंबंधीची अत्याधुनिक माहिती गावातच मिळावी यासाठी सीताराम मडावी यांनी आपल्या घरात कृषीविषयक पुस्तकं मासिकांचं ग्रंथालय सुरू केलं आहे. जिजगाव परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांनी कृषी गटही स्थापन केले आहेत. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती फायद्याची करून आदिवासींचं जीवनमान सुधारण्यासाठी झटणाऱ्या जिजगावच्या सीताराम व्यंका मडावी यांना कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल RCF सुजला प्रस्तुत 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. RCF सुजला प्रस्तुत 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2015. हा पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते माननीय श्रीयुत अशोक घसघसे, संचालक विपणन विभाग RCF लिमिटेड मुंबई, आणि माननीय श्रीयुत सुरेश वॅरियर, संचालक अर्थ विभाग RCF लिमिटेड मुंबई. गडचिरोलीच्या जिजगाव इथून हे इथे उपस्थित झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये पूर्व दिशेला असलेला छत्तीसगडच्या राज्याला जोडून असलेलं सोयरका दाख करणारे आता नुकतेच ते प्रोग्राम छत्तीसगडचं दाखवले. मला त्या डान्स पार्टीला मी पहिलं त्यानं अभिनंदन करतो. माझ्या एरियाचं तो डान्स दाखवले. तर आपला महाराष्ट्राचे जे संतने म्हटले होते आपल्याला जे जे टावे ते इतरांना द्यावे त्या म्हणेप्रमाणे मी तज्ज्ञांचा जो विचार मनात बाळगून मी माझ्या आदिवासी बांधवांना कृषी विद्यापीठ माध्यमाने जो नवनवीन तंत्रज्ञ अत्याधुनिक रोणयंत्र पॉवर टिलर यासारखा माहिती घेऊन त्यांना ग्रंथालयाच्या माध्यमाने त्यांना अभ्यास करायला लावून त्यांना
प्रशिक्षण ज्या जे शेती अभ्यास दौरा इतर गोष्टी जिल्ह्याचे जे कृषी विज्ञान केंद्र जे नवे नवीन तंत्रज्ञान घेऊन आलेले जो आदिवासींना जो सांगत असताना पण त्यांना माड्या भाषा गोणीमध्ये समज म्हणजे त्यांना येत नाही अधिकाऱ्यांना तर त्यांचा जो ट्रान्सलेट करून म्हणजे गोंडी माड्या भाषेमध्ये मी त्यांना समजून सांगतो आणि त्या पद्धतीने ते करू लागले. शेतकरी बंधूंचे वेगवेगळे जे अनुभव आहेत त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये लिमिटेड क्षेत्रामध्ये संसाधनं आपल्याकडं उपलब्ध असलेल्या संसाधनाचा वापर करून त्यांनी जे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत हे आपल्या सर्वांना ह्या हा जो दूरदर्शनचा कार्यक्रम सह्याद्री वाहिनीचा कार्यक्रम जे पाहतील त्यांना निश्चितच प्रोत्साहनास्पद राहील. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सला आम्हाला एकच समाधान आहे की याच्यापासून जर आपण पाहणारे जे श्रोते आहेत शेतकरी बंधू आहेत किंवा आणखी कोणला आहे त्यांच्या जीवनामध्ये जीवनमानामध्ये जर चांगला फरक पडत असेल आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक छोटंसं एक हास्य उठमत असेल तर आम्हाला वाटते आमचा हा प्रयत्न